नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नामामध्ये आपलं स्वागत. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील रस्त्यांची तुलना थेट खासदार हेमा मालिनी यांच्या गालांशी केली होती. तसेच त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना टोला लगावला. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावरून राज्यात मोठा गदारोळ झाला. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे. स्वतः हेमा मालिनी यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्यानं या विषयाची चर्चा देशातही झाली आहे. जाणून घेऊयात या प्रकरणाबद्दल सविस्तर. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा ट्विट करून सडकून टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा देखील महिला आयोगातर्फे रुपाली साकणकर यांनी सुद्धा दिला होता. हेमा मालिनी यांना गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर विचारलं असता त्या म्हणाल्या, माझे गाल आणि रस्त्यांची तुलना करण्याचा ट्रेंड काही वर्षांपूर्वीच लालूजींनी सुरू केला होता, तो आजही सुरू आहे. त्यानंतर सर्वजण असं बोलू लागले, एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनं असं वक्तव्य केलं तर हरकत नाही, पण एखाद्या खासदार किंवा आमदाराने अशा प्रकारे बोलणं योग्य नाही. अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली आहे. भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो, असं यावेळी गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीसनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पोलीसनामा.